सर्वांना माझा नमस्कार एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपणा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे यू ए मार्फत गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त बारा नोटांचे अनावरण होणार आहे त्यातील पहिल्या दोन नोटांचे अनावरण झालेले आहेत तर त्यातील पहिल्या नोटेवर काय संदेश लिहिला आहे विचारलेला आहे पर्याय क्रमांक एक प्रॉमिस टू मदर व्हाईट ओनली माय ऑटोबायोग्राफी किंवा यापैकी नाही तर जी पहिली नोट आहे त्याच्यावरती जो संदेश आहे तो प्रॉमिस टू मदर हा संदेश लिहिलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दुसरा यू एसच्या फेडरल ट्रेड कमिशनने टिकटॉक या सोशल नेटवर्क साईटवर जे आजकाल भरपूर गाजते आहे तिला किती रुपयाचा दंड आकारलेला आहे या साईटवरती एनरोल होण्यापूर्वी आपली बरीचशी माहिती देणे द्यावी लागते यामध्ये बरेचसे टीनेजर आहेत आणि त्यांची बरीचशी प्रायव्हेट माहिती ही लीक झाली आहे त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे या टिकटॉक नावाच्या सोशल नेटवर्क साईटवरती खूप मोठा दंड आकारण्यात आलेला आहे यू एसच्या फेडरल ट्रेड कमी ट्रेड कमि, कमिशनमार्फत तो आहे यू एस डी फायू पॉईंट सेवन मिलियन इतका भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जी कवायत होणार आहे सैनिकी कवायत दोन मार्च आणि पंधरा मार्चच्या दरम्यान आपण मागच्या वेळी त्याचा त्याबद्दल त्या कवायतीला काय म्हणतात तर संप्रीती म्हणतात हे आपण पाहिलं होतं तर ही जी संप्रीती कवायत आहे जी होणार आहे ती कुठे होणार आहे असा प्रश्न विचारला आहे तर ती बांगलादेशला तंग तांगडी इथे होणार आहे परंतु यापूर्वी ती कुठे झाली होती या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर ती यापूर्वी आसामला झाली होती आणि ती अशीच अल्टरनेट डे अल्टरनेट कंट्रीमध्ये होत असते म्हणजे आता बांगलादेशात जर होते तर ती पुढल्या पुढल्या वेळेस जेव्हा होईल त्यावेळी ती पुढल्या वेळेस आपल्या भारतामध्ये होईल आठवी कव्यात आहे ही ब्रुनेई आणि भारत या दोन देशादरम्यान कुठल्या बाबींच्या पारदर्शकतेबाबत करार झाला आहे नुकताच करार झाला आहे पुणे आणि भारत या दोन देशांदरम्यान तर बँकिंग व्यवहार आणि कर संबंधी जे काही त्यांचे या एक याबाबतची जी माहिती आहे ती एकमेकांसोबत एक्सचेंज करण्याचा हा करार झालेला आहे म्हणून बँकिंग आणि व्यवहार व कर तर दोन्हीही हे या प्रश्नाचं उत्तर असेल भारताचे स्वास्थ्यमंत्री जे पी नड्डा आणि स्वीडनचे आरोग्य आणि सामाजिक मंत्री लेना हॅलेंग्रेन यांच्या दरम्यान कुठल्या बाबतीत सहकार्य करण्याचं ठरलेलं आहे सर्वात महत्त्वाचं तर यामध्ये होतो अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे आपण ज्या काही गोळ्या घेतो ब तब्येत चांगली होण्यासाठी ज्या अँटीबायोटिक्स आपण घेतो त्यामुळे काय होतं की काही दिवसांनी त्या गोळ्यांसोबत लढण्याची जी वृत्ती आहे ती त्यांच्याशी लढण्याची जी ताकद आहे सामर्थ्य आहे ते जे स्थित अँटी मायक्रोबिया बॉडी मायक्रोबिया मायक्रोऑर्गॅनिझम आहे बॉडीमध्ये त्यांची वाढते आणि त्यामुळे काय होतं की नंतर त्या गोळ्यांनासुद्धा ते, ते मायक्रोऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड करत नाही आणि ते जास्त सामर्थ्यवान होतात ह ही अडचण फेस करतो आहे आत्ता सध्या मेडिकल सायन्समध्ये आपण तर सर्वात महत्त्वाचं अँटीमायक्रोबेल रेजिस्टन्स ज्याला ए एम आर म्हणतात पण याचबरोबर कम्युनिकेबल डिसीज आणि पब्लिक हेल्थ या बाबतीतसुद्धा सहकार्य करायचं असं ठरलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व दिल्लीला स्टार योजनेचं अनावरण कोणी केलेलं आहे तर दिल्लीला स्टार योजनेचं अनावरण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये वाढ करून आणण्यासाठी या योजनेचं अनावरण झालेलं आहे स्टार या योजनेचा जो लॉंग फॉर्म आहे तो तुम्हाला सांगायचा आहे या आधीच्या लेक्चरमध्ये मी तो तुमचा घेतलेला आहे तर विजय प्रकाश जावडेकर हे त्याचं उत्तर आहे जे आपले मानव संसाधन मंत्री आपले त्यांचं नाव आहे प्रकाश जावडेकर आहे विजय काही जर चुका झाल्यास तुम्हाला आढळल्या जर एका फ्लोमध्ये बोलता बोलता कधी स्लीपआउ टंग होऊ शकतं काही चुका होऊ शकतात तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आम्हाला मुळीच वाईट वाटणार नाही चा जास्तीत जास्त चांगलं घेऊन येण्याचा प्रयत्न आहे यामध्ये जर कधी कोणती चूक झाली तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता डिजिटल डिजिटल लिटरसी वाढावी म्हणून नीती आयोगासोबत नीती आयोगाच्या अटल इनव्हर्शनसोबत पुन्हा अटल इनवोशनने कुणासोबत भागीदारी केली आहे असा प्रश्न आहे तर ही भागीदारी जी आहे डिजिटल लिटरसी वाढावी म्हणून ही सॉफ्टवेअर कंपनीसोबत केलेली आहे त्या सॉफ्टवेअर कंपनीचं नाव आहे ॲडो पुढला प्रश्न तावी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते अतिशय महागडी अशी ही ट्रीटमेंट आणि उपचार पद्धती आहे जिला कॅथेटर एओटिक वॉल इम्प्लांटेशन असं म्हणतात ह्याचं लॉंग फॉर्म आहे जर ही जर हे जर इम्प्लामेंट इम्प्लांटेशन जर करायचं असेल रिप्लेसमेंट करायचं असेल वॉलचं अशा पद्धतीने मी तुम्हाला डायग्राम दाखवली आहे जर हे इम्प्लांटेशन करायचं असेल तर ह्या शस्त्रक्रियेला पंचवीस लाखापर्यंत अमाऊंट लागतो पैसे लागतात त्या ट्रीटमेंटचे परंतु तामिळनाडूने त्यांच्या राज्यामध्ये कमी पैशामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये इतकी महागडी सुविधा ही तामिळनाडू राज्याने उपलब्ध करून दिलेली आहे दक्षिण तटीय रेल्वे झोन ज्याचे नुकतेच पियुष गोयल या आपल्या रेल्वे मंत्र्यांनी उद्घाटन केलं आहे याचं मुख्यालय कुठे आहे बंगलोर विशाखापट्टणम मदुराई की चेन्नई त्याचं मुख्यालय जे आहे ते विशाखापट्टणम येथे आहे महिंद्रा थेटर फेस्टिवलतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आत्ताच देण्यात आलेला आहे महिंद्रा थेटर फेस्टिवलतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे तर तो कोणाला दिला आहे महेश एलकुंचवर मोहन आगाशे मोहन जोशी की यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे महेश एलकुंसवार हे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही थिएटरमध्ये यांचं योगदान हे मोठं आहे ग्रीन झोन तयार करण्यासाठी किंवा पोल्युशनपासून स पोल्युशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी चांगले प्रोजेक्ट राबवण्यात येत आहेत जवळपास साठ हजार इलेक्ट्रिक कारांकरता केंद्र सरकार अनुदेना अनुदान देणार आहे आणि बसेस करता सुद्धा हे अनुदान मिळणार आहे हायब्रीड करता करतासुद्धा हे अनुदान घोषित झालं आहे परंतु प्रश्न असा आहे की साठ हजार इलेक्ट्रिक कारांकरता केंद्र सरकार किती अनुदान देणार आहे तर त्याकरता अडीच लाख इतकं अनुदान केंद्र सरकार हे देणार आहे पुढला प्रश्न बघा महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा हायड्रेटचा शोध लागलेला आहे तर हा मिथेन हायड्रेट पुढे जाऊन हे बायोफील आपल्याला पुष्कळ फायद्याचं ठरू शकतं तर मिथेन हायड्रेटचा शोध हा कुठल्या राज्याच्या किनाऱ्यावर लागलेला आहे असा प्रश्न आहे तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरती कृष्ण आणि गोदावरीच्या न कृष्ण आणि गोदावरी नदी आणि बंगालच्या खाडीदरम्यान दोन मीटर खोलीपर्यंत मिथेन हायड्रेटचा शोध लागला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल आंध्र प्रदेश राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार अठरा नुकतेच घोषित झाले त्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो तर आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे महाराष्ट्र राज्याचा यामध्ये पहिला क्रमांक लागतो आहे दुसरा क्रमांक हा गुजरात राज्याचा आहे आणि तिसरा क्रमांक हा आंध्र प्रदेशचा आहे कुठल्या प्लेयरने दहा हजार रन पूर्ण केले आहेत नुकतेच डेमध्ये आणि शिवाय त्याने पाचशे छक्केसुद्धा पूर्ण केल्या आहेत तर यांचं नाव आहे क्रिस गेल हे वेस्ट इंडिजचे खेळाडू आहे दोन हजार एकोणवीस वीसच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये किती रुपयांचा बजेट प्रस्तुत करण्यात आला आहे अर्थसंकल्पावर मी प्रश्न घेणार होती पण आपल्या सरांनी आता फेब्रुवारीसाठी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहेत फेब्रुवारीचा जो मंथली करंट अफेअरचा त्यामध्ये अर्थसंकल्पावरील प्रश्नही कवर होणार आहेत शिवाय सर तुमच्या ज्या डेली न्यूज आहेत त्यासुद्धा लवकरच चालू करणार आहेत तर दोन हजार एकोणवीस वीसच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये किती रुपयांचा बजेट हा प्रस्तुत करण्यात आला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणवीस हजार सातशे चौऱ्याऐंशी कोटी आंतरराष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य संगोष्टीचं उद्घाटन नुकतंच कोणी केलं आहे अनुप्रिया पटेल ज्या आपल्या राज्य स्वास्थ्य मंत्री आहे त्यांनी डिजिटल स्वास्थ्य संगोष्टी आंतरराष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य संगोष्टीचं उद्घाटन नुकतंच केलंय भारताच्या सांस्कृतिक भाषेचा शब्दकोश याची दुसऱ्या आवृत्तीचं अनावरण करण्यात आलं आहे आणि हे अनावरण कोणी केलं आहे तर थावरचंद गहलोत रामदास आठवले राजकुमार बडोले की यापैकी नाही भारताच्या सांस्कृतिक भाषेच्या या शब्दकोशाची जी दुसरी आवृत्ती आहे याचं अनावरण जे आपले थावरचंद्र गहलोत आहे सामाजिक न्याय मंत्री त्यांनी याचं अनावरण हे केलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला कुठल्या रेल्वे प्रोजेक्टला मंजुरी मिळाली आहे कानपूर मेट्रो लखनौ मेट्रो रेल्वे मद्रास मेट्रो रेल्वे की कलकत्ता मेट्रो रेल्वे इथे हे ऑप्शन दिलेलं नाही आहे म्हणून कानपूर मेट्रो रेल्वेला तर रेल्वे प्रोजेक्टला मंजुरी तर मिळालीच आहे पण याशिवाय आग्रा मेट्रो रेल्वेलासुद्धा मंजुरीही मिळालेली आहे गुजरातच्या भरुचमध्ये दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजनेद्वारे सातव्या गिनेज विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली होती तर हा विश्वविक्रम काय होता भरूच इथे काल आठ तासांच्या कालावधीमध्ये दोनशे साठ दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम अवयव बसविण्यात आले हा स हा हा जो ही जी योजनेचं ग्रिनीज बुकामध्ये नाव हे नोंदवण्यात आलेलं आहे याची माहिती दिलेली आहे तुम्ही तुम्ही जर ह्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे पण याचं जे स्पष्टीकरण आहे त्याची मी पी डी एफ जी आहे ती टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करा आणि सर जेव्हा न्यूज घेतात तेव्हा त्या डिटेलमध्ये होतील हा जो पॅटर्न आहे हा थोडा वेगळा आहे लक्षात घ्या याच्यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे घेत असतो त्यामुळे ही आपल्याला लवकरात लवकर संपवायची आहे करंटचा अभ्यास आपल्याला दिवसभरामध्ये काय आहे याचा एकदा जर तुम्हाला अंदाज आला प्रश्न ऐकल्यानंतर तर तुम्ही, तुम्ही फोकस करू शकता की आपल्याला काय वाचायचं आहे आजच्या न्यूजमधून नेमकं औद्योगिक कामगारांकरता जानेवारी दोन हजार एकोणवीसचा ग्राहक मूल्य निर्देशांक ज्याला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हणतो तो जारी करण्यात आला आहे सी पी आय तो किती आहे आणि त्यात किती टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर तो आहे तीनशे सात आणि सहा टक्के वाढ त्याच्यामध्ये नोंदविण्यात आलेली आहे खूप सुंदर रिस्पॉन्स तुम्ही देताय आणि तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा दररोज दिली जातात आणि याच गोष्टीला समोर ठेवून मी तुम्हाला रोज अशी कुठली पण रँडम प्रश्न न विचारता तीन प्रश्न विचारणार आहेत जी अतिशय महत्त्वाची राहतील परीक्षेच्या दृष्टीने तर त्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून लिहायची आहे हरकत नाही तुम्हाला गुगलवर सर्च करून शोधून जरी लिहावी लागली किंवा पेपर वाचून जरी शोधून लिहावी लागली तर ती लिहा कारण काय होतं तुम्ही शोधल्यामुळे आणि लिहिल्यामुळे ती तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतील तर माझा आजचा प्रश्न आहे की केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री श्रीपाद येसु नाईक स्वतंत्र कारभार कार्यभार आहे यांच्या हाती आणि श्रीपाद येसु नाईक यांच्या हस्ते राष्ट्रीय युनानी औषधी संस्थेचा अर्थात एन वाय यू एमचा पायाभरणी समारंभ कोणत्या शहरात झाला तुम्ही जितकी डिटेलमध्ये माहिती लिहू शकता तितकी लिहा मुद्दामून पर्याय दिलेले नाही आहेत कारण ते आपल्या ऐकण्यात जरी कधीतरी गेले असेल तर ते आपल्याला तेवढ्यापुरती लक्षात राहतात पण नंतर ते आपल्याला ज्यावेळी परीक्षा येतं त्यावेळी ते क्लिक होत नाही म्हणून तुम्ही याचं उत्तर शोधून लिहात खूप बरं पुढला प्रश्न आहे सौभाग्य अवॉर्ड हे कोणाला देण्यात आलं प्रधानमंत्रीची जी, जी योजना होती सहज बिजली हर घर योजना याच्या अंतर्गत सौभाग्य अवॉर्ड देण्यात आले आहेत तर ते कुणाला देण्यात आलेले आहे हे तुम्हाला लिहायचं आहे तीनच प्रश्न आहेत तुम्हाला तीनच प्रश्नांची उत्तरं रोज द्यावी लागतील प्रधानमंत्री जीवन योजनेचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म काय आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नमूद करायचं आहे तुमचं जे माझ्यासोबत इंटरॅक्शन होतं आहे त्यामुळे आपलं एक नातं तयार होतं आहे ते तयार झालं आहे की एज्युकेटरमध्ये आणि लर्नरमध्ये की बऱ्याचशा गोष्टी या सहज होत्या आणि तुम्ही बऱ्याच बरेश, बऱ्याच ठिकाणी तुमच्या अडचणी आमच्यासोबत सॉल्व करू शकता आता कालच्या प्रश्नांची ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिलीत त्यांची नावं आपण बघून घेऊयात जयेश जमदाडे यांनी एकदम डिटेलमध्ये उत्तर लिहिलं आहे चांगलं उत्तर, उत्तर सांगितलं आहे यांच्याशिवाय अमित कोलेकर अश प्रथमेश सोलास प्रथमेश थोलास यांनी सांगितलं अशोक गहलोत यांचं नाव घेताना थोडा स्लीप ऑपट झाला होता थोडं समजून घ्या काही अडचणी येऊ शकतात तर तुम्ही यानंतर प्रतिमा गायकवाड आणि निखिल बुरान नेहाल उरकुंडे नेहाल उरकुंडे रोहित शर्मा यांनी नाही सुरेश रैना यांनीच हा विक्रम मोडीत काढला आहे तुम्ही परत एकदा वाचून घ्या होऊ शकतं काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता ताराचंद राठोड इतक्या विद्यार्थ्यांनी हे चुक योग्य उत्तरे दिलेली आहेत यावेळेस डिटेलमध्ये उत्तर जे आहे ते केवळ आपले कोणी एका प्रश्नाचं उत्तर दिलं कोणी दोन प्रश्नांची उत्तरं दिली पण आपले जे जय जमदाडे यांनी मातलं डिटेलमध्ये उत्तर सांगितलं आहे तुम्ही जितकं सविस्तर उत्तर लिहू शकता तितक्या सविस्तर उत्तरं द्या म्हणजे तुम्हालाच त्याचा पुढे जाऊन फायदा होईल नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया उद्या सकाळी आणि ते सांगण्याआधी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं मला की एक मार्च हा जो दिवस आहे त्याला वर्ल्ड डिफेन्स डे म्हणतात आणि शिवाय त्याला झिरो डिस्क्रिमिनेशन डे सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो उद्या परत सकाळी भेटूया जय भारत जय महाराष्ट्र